Wish you all the best. Both the team show the good game. Show the quality cricket. Show the best cricket. As you play, पहिला बॉल आणि गोलंदाज तयार. घोरपडे सर आपल्याला पाहायला मिळतील बॉलिंग मार्कवर. पंसनचा ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले. गेम ऑन. 3-2-1-0. लेट्स प्ले. पहिलाच बॉल हॅमर्ड करायचा प्रयत्न एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. वाईडिश लॉंग ऑफ मधून फिल्डर जोपर्यंत एक्स्ट्रा कव्हर मध्ये येतील अगदी इथे झालेली मिस्टेक आणि त्यावरती नशिबाची सात बॉल सीमा पार. नशिबाचा लकी चौकार पहिल्या बॉलवर. पहिल्या बॉलवरती किरणच्या बॅटमधून रन आल्यात ज्याचं नावातच रन आहे असं किरण मैदानावरती पहिल्या बॉलवरती धाबेंचा पाऊस पाडतोय. पहिल्या बॉलवरती अगदी त्याच्या माध्यमातून चौकार एक्झिक्यूट करण्यात आला. टीमचं टोटल झाली ओपन. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल चौण पोसेल चारही आकड्यावरती. फोर रन्स ऑन द बोर्ड. चार धावा ज्या मात्र धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळतील. मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय बॉलची होत असताना समाप्ती. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या आपल्याला स्थगित पाहायला मिळतीय. स्ट्रायकिंग एंडवरती किरण आहेत ज्यांच्या पॅटमधून पहिला चौकार आपल्याला पाहायला मिळाला. दुसरा चेंडू फेस करत असताना डॉट बॉल आला आणि टीमची टोटल अफलक्यावरती फक्त चार पाहायला मिळतीय. त्यावेळेस चेंडू चांगला. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या आपल्याला स्थगित पाहायला मिळतीय. धाव फलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतील ज्या मात्र चार फक्त आणि फक्त चार धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या चेंडूवरती चौकार आला. दुसरा चेंडू जो मात्र डॉट पाहायला मिळाला. तिसरा चेंडू देखील आपल्याला डॉट पाहायला मिळाला. अशा रीतीने धावसंख्या धाव फलकावर आपल्याला फक्त आणि फक्त चार पाहायला मिळतीय. माननीय उद्योजक आणि समाजसेवक अविनाशी कासार साहेबांचे शुभ असे आम्ही मॅन ऑफ द मॅच वितरित करतोय. खूप चांगला खेळ पहिल्या इनिंगमध्ये ज्या महेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला असा महेश ठरलाय मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच. मैदानावरती फटका लाजवाब. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आलेला हा दणदणीत खणखणीत आउट ऑफ द पार्क धर्मवीर चौकार. मैदानावरती खाईल तुपाशी नाही तर राहील उपाशी. एक तर डॉट बॉल खेळ नाही तर चौकारांची करेल आतिषबाजी असं काहीसं आपण पाहू शकतो. समीकरण मैदानावरती खेळलं जात आहे ते मात्र किरणच्या माध्यमातून. किरणला धावा बनवाव्या लागतील आणि मैदानावरती धावा देखील येत आहे. टीमची टोटल अफलकावरती जाऊन पोचली आहे 8 या आकड्यावरती. 8 ऑन द बोर्ड. मैदानावरती फटका. अजून एक लाजवाब. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आलेला अजून एक धर्मवीर बॅक टू बॅक चौकार. विनंती असेल हरिओम क्रिकेट संघ शहापूर आणि वाघोबा क्रिकेट संघ शहापूर दोन्ही संघांचे कॅप्टन्सला टॉससाठी रिपोर्टिंग करायचं आहे आणि गंगारोड संघ आपण कुठे जायचं नाही आहे ही विनंती असेल. आणि नक्कीच कुपनचं वाटप केलं जाणार आहे व्यासपीठावरती. आपण आपला आधार कार्ड घेऊन यायचं आहे आणि फ्री कुपन आहे विनामूल्य कुपन. शेवटच्या दिवशी जो लकी प्रेक्षक असेल त्याला मोठं बाईक देण्यात येईल. षटक क्रमांक पहिलं मैदानावरती समाप्त. टीमची टोटल अफलकावरती 13 आपल्याला पाहायला मिळतं. हरिओम क्रिकेट संघ शहापूर आणि विनंती असेल वाघोबा क्रिकेट संघ शहापूर दोन्ही संघांचे कॅप्टन्सला विनंती असेल आपण टॉससाठी रिपोर्टिंग करायचं आहे. हरिओम क्रिकेट संघ शहापूर आणि वाघोबा क्रिकेट संघ शहापूर. क्रिकेट अनिश्चितेने भरलेलं खेळ आहे. कालच्या दिवसाचा विचार केला धमाका बिग बॅश लीग चालू होती. त्या लीगमध्ये खऱ्या अर्थानं गुरसई ब संघासारखा एक बलाढ्य संघ 22 सहा गडी बाद झाले होते. सगळ्यांना वाटलं होतं ते 35-40 आटोपल्यात जाईल. मात्र त्यानंतर करण अंबाला नावाचं वादळ आलं. तब्बल 49 धावा इंडिव्हिज्युअल कुठल्या आणि 74 धावांपर्यंत पोचवलं. मग क्रिकेट आहे क्रिकेटमध्ये काहीही घडू शकतं. क्षणाक्षणाला बदलणारे चित्र आपण पाहिलेत. मैदानावरती अगदी तशाच प्रकारची कामगिरी होईल का हे देखील पाहणं तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे असं म्हटलं जातं. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटीज. क्रिकेट अनिश्चितता का खेळ आहे यावर प्रेडिक्शन फेल आहे. आणि मैदानावरती म्हणूनच प्रेडिक्शन करणारे आम्ही म्हणतो हे क्रिकेटमध्ये मूर्ख असतात. कारण क्रिकेटमध्ये कुठल्याही प्रकारची धावसंख्या चेज होऊ शकते आणि कुठल्याही प्रकारची धावसंख्या डिफेंड होऊ शकते. गोलंदाज तयार या दुसऱ्या षटकामध्ये.
फजल मैदानावरती फटका लाजवाब फटका दमदार डीप मध्ये फिल्डर जरूर आहेत लॉन्ग ऑन मध्ये टिपला जाईल झेल आणि समाप्त होतोय फलंदाजाचा खेळ पहिली मोठी विकेट मैदानावरती झाली प्राप्त फलंदाज किरणची खेळी होत असताना समाप्त किरण बॅक टू द पवेलियन मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते पहिला फलंदाज पाच झाला मात्र त्यानंतर आता तिसऱ्या क्रमांकावरती आपल्याला पाहायला मिळतील आकाश पाहूया विजयावरती कशा प्रकारे कामगिरी करतील प्रकाश प्रकाश आहेत मयूर आणि प्रकाश ही जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल पाहूया प्रकाशच्या माध्यमातून कशा प्रकारे कामगिरी केली जाईल फजल पठाणने पहिल्या बॉलवरती इथे विकेट टेकिंग गोलंदाजी केली आता करायचं काय तर डॉट बॉल आणि विकेट टेकिंग गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्यात संघ थोडासा अडचणीमध्ये अशावेळी संघाला अडचणीमधून बाहेर काढायचं काम मैदानावरती फजल पठाण यांच्या माध्यमातून केला जातोय तिसऱ्या क्रमांकावरती प्रकाश आलेत पाहूया प्रकाश कशा प्रकारची कामगिरी करतील आपण पाहू शकतो हँडग्लव्ह ते घालत आहेत काही खेळाडू असतात जे अगदी एका हातामध्ये हँडग्लव्स घालतात काही खेळाडू असतात दोन्ही हातांमध्ये हँडग्लव्स घालतात एका हातामध्ये घालायचं तात्पर्य असं आहे की ॲडम गिलक्रिस्ट मेगा फायनलमध्ये एका हातामध्ये स्मॉच बॉल घालून खऱ्या अर्थानं त्यांनी बॅटिंग केली होती अगदी तशाच प्रकारे मैदानावरती ग्रीप हँडल करण्यासाठी टॉप आणि बॉटम हँड कधीकधी एका एका हातामध्ये आपण ग्लव्स घालतो मैदानावरती सिंगल कम्प्लीट झाली आहे एका धावेच्या साथीने धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील साऊंड पोचतील ते मात्र बघता बघता 14 या आकड्यावरती फुटिंग ऑन द बोर्ड 14 धावा धावफलकावरती आहे षटक क्रमांक मैदानावरती दुसरं मार्गस्थ आहे आणि गोलंदाज सय्यार फजल पठाण आतापर्यंत चांगली गोलंदाजी फजल पठाणच्या माध्यमातून पाहायला मिळते मैदानावरती ऑफस्टंपच्या बाहेर वाढ कॅच शफल झाले आणि त्यानंतर ऑन साईडला स्क्वेअर ऑफ द विकेट आडव्या पट्ट्याने मोठा फटका मारायचा प्रयत्न मात्र शॉर्ट मिड विकेटमध्ये फिल्डर होते थोडेसे स्क्वेअरिश झाले आणि त्यानंतर कॅच झाली कम्प्लीट मैदानावरती अजून एक फलंदाज बाद तंबूच्या आशयाला जात असताना फलंदाज मयूरची खेळी होत असताना समाप्त सलामीला आलेले दोन्ही फलंदाज आता मात्र मैदानाच्या बाहेर अरे मैदानाच्या बाहेर जात असताना आपण पाहू शकतो मयूर आणि किरण हे दोन्ही फलंदाज मात्र आता प्रकाश आणि प्रकाशला जोड असेल ती मात्र आकाशशी पाहूया प्रकाश आणि आकाश कशा प्रकारची कामगिरी करतील खूप चांगली मॅच आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते एकीकडे बी एम गणेशवाडी दुसरीकडे साईनगर क्रिकेट संघ चिरपोली या दोन संघांमध्ये पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल हरिओम क्रिकेट संघ शहापूर आणि वाघोबा क्रिकेट संघ शहापूर दोन्ही संघांचे कॅप्टन सला टॉससाठी रिपोर्टिंग करायचं वेळ वाचवणं फार गरजेचं असेल गोलंदाज सय्यार गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतील षटक क्रमांक मैदानावरती सध्याच्या स्थितीला जो मात्र मार्गस्थ आहे दुसरं यावेळेस आपल्याला पाहायला मिळतं आजची एच आणि फलंदाज बाद वन मोर विकेट डाऊन अजून एक फलंदाज तंबूच्या आशयाला विकेटचं होत असताना पतन धावसंख्या धावपलकावरती आपल्याला 14 पाहायला मिळते पहिल्या षटकामध्ये 13 धावा खर्च झाल्या मात्र त्यानंतर फजल पठाणच्या माध्यमातून काय लाजवाब कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली दोन चेंडूंवरती दोन विकेट घेतलेत पाहूया तीन चेंडूंवरती तीन विकेट घ्यायचं कारणामं करतील का या स्पर्धेमध्ये लखन साबळे जे धर्मवीर कसारा संघाचे आहेत त्यांनी पहिली विकेट अट्रिक कम्प्लीट केली त्यानंतर निलेश पागी जे मोरिया स्पोर्ट्स थामनी या संघाचे आहेत त्यांनी देखील विकेट अट्रिक कम्प्लीट केली आता मात्र पाहूया तिसरी विकेट अट्रिक कम्प्लीट होऊ शकेल का या स्पर्धेमधील मैदानावरती चांगला चेंडू पाहायला मिळतोय डॉट बॉलची होत असताना समाप्ती फजल पठाण मैदानावरती सांगत असताना जब मसले बडे होते फजल अपने टीम के लिए खडे होते लाजवाब गोलंदाजी मैदानावरती फजलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतीय षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ आहे शेवटचा एक चेंडू जो मात्र शिल्लक आपल्याला पाहायला मिळतो तीन विकेट एक डॉट आणि एक सिंगल आत्तापर्यंत या षटकामध्ये आली अनऑर्थोडॉक्स पद्धतीने ऑन साईडला मोठा फटका मारायचा प्रयत्न ऑन द नी नटराज मुद्रा मिडविकेटच्या दिशेला सिंगल कम्प्लीट एंड ऑफ अ सेकंड ओव्हर दुसऱ्या षटकाचा वाजवी केस समाप्त झालाय धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल तीन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 15 धावा विनंती असेल
वागोबा स्पोर्ट्स शहापूर, वागोबा स्पोर्ट्स शहापूर विनंती असेल आपल्याला की आपण लवकरात लवकर टॉससाठी रिपोर्टिंग करायचं. वागोबा स्पोर्ट्स शहापूर संघाला विनंती आहे, आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. आणि फ्री कूपन लकी ड्रॉ जो मात्र शेवटच्या दिवशी करण्यात येणार आहे, फ्री कूपन आहेत विनामूल्य, ते कूपन आपण घ्यायचे. मात्र त्यासाठी एक अटी व शर्ती आहेत, टर्म्स अँड कंडिशन अप्लाय. तुम्ही एक माणूस एकच फक्त कूपन घेऊ शकता आणि त्यासमवेत आधार कार्ड बंधनकारक असेल याची नोंद करून घ्या. विनामूल्य ते कूपन आमच्या व्यासपीठावरती, आमच्या मुख्य मंचावरती त्यांची वाटप करण्यात येणार आहे, याची नोंद करून घ्यायची आहे. आणि वाटप देखील सुरू झालेला आहे, मैदानावरती आपण पाहू शकतो. थोडंसं पाठफूटवरती गेले आणि तोपर्यंत स्मॅश केलं कव्हरच्या दिशेला. मैदानावरती फटका फसलाय, डाऊन द बॉल, लॉंग ऑफचे फिल्डर लेज ए फिल्डिंग. मैदानावरती थोडंसं चुकीचं अनुमान आपण बनवू शकतो. कुठली झेल ही सोपी नसते, त्यासाठी तुम्हाला कॅच देखील कम्प्लीट करावी लागते. मैदानावरती फटका लाजवाब आहे कव्हरच्या दिशेला, थोडीशी मिसफील्ड आपल्याला पाहायला मिळेल. तोपर्यंत सिंगल कम्प्लीट झाली एका धावेच्या साथीने. धावफलकावरती 18 आपल्याला पाहायला मिळतील, 3 चेंडू 3 सिंगल आत्तापर्यंत या षटकामध्ये हाताळण्यात यश मिळालेलं आहे गोलंदाज रुपेशला. मात्र चांगली गोलंदाजी मैदानावरती करत असताना आपण पाहू शकतो गोलंदाज रुपेश चांगली गोलंदाजी या तिसऱ्या षटकामध्ये करतात. अगदी चेंडू पडल्यानंतर गिरकी घेतली आणि चांगला चेंडू पाहायला मिळतोय. ज्यावेळेस तुम्ही पेससाठी रेडी राहता आणि गिरकीचे गोलंदाज ज्यावेळेस गिरकी करतात त्यावेळेस चेंडू पडल्यानंतर हरकत करतो आणि त्यावरती संपूर्णपणाने फलंदाज बीट होतात. हे क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये कुठलीही आपण पाहू शकतो मुवमेंट तुम्ही इझिली घेऊ शकत नाही. आज चेंडू आपल्याला पाहायला मिळतो डॉट, धावसंख्या स्थिर आहे, धावसंख्या स्थगित आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये आपण पाहू शकतो थोडीशी खराब गोलंदाजी कुरपडे सरांच्या माध्यमातून, मात्र त्यानंतर फजल पठाण आणि रुपेशने लाजवाब कमबॅक केला आहे. यावेळेस फटका लाजवाब पाहायला मिळतो, डीप मध्ये फिल्डर जरूर आहेत, त्यांच्या डोक्यावरून फिल्डर के मस्तक पर दस्तक देती हुई गेंद बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए बेहतरीन शॉट, चांगला फटका. 6 धावांसाठी आयडिश लॉन्ग ऑनला क्लिअर करत हा षटकार आला आणि टीमची टोटल धावफलकावरती 3 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर आपल्याला पाहायला मिळेल 24 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहे. 24 ऑन द बोर्ड, 24 धावा धावफलकावरती. चला थोडंसं स्पीडअप करायचं, वेळ वाचवणं गरजेचं राहील. वागोबा स्पोर्ट्स शहापूर संघ चला टॉस साठी रिपोर्टिंग करायचं. वागोबा स्पोर्ट्स शहापूर संघ चला विनंती असेल आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा. वागोबा स्पोर्ट्स शहापूर संघ टॉस साठी रिपोर्टिंग करायचं आहे, वेळ वाचवणं गरजेचं राहील. त्यामुळे रिक्वेस्ट आहे वागोबा स्पोर्ट्स शहापूर संघ आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचं. पराग पाटील जेपी आपल्याला या शेवटच्या षटकामध्ये पाहायला मिळतील. त्यावेळेस हलक्या हाताने खेळलंय, फॉलो थ्रू मध्ये जोपर्यंत जेपी जज करतील घेतलेली सिंगल, टीमची टोटल धावफलकावरती एका धावेच्या साथीने पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल 25 आकड्यावरती. 25 ऑन द बोर्ड, 25 धावा धावफलकावरती, षटक क्रमांक मैदानावरती शेवटचं मार्गस्थ आहे. या शेवटच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा बनवायचा प्रयत्न केला जाईल. मात्र पाहूया कोणाला यश कोणाला अपयश मिळेल. स्लोवर वन गतीमध्ये परिवर्तन, मैदानावरती पंचांकडे अपील केली जाती आहे. मात्र फलंदाज होतील बाद, विकेटचं होत असताना पतन, अजून एक फलंदाज तंबूच्या आशयाला, अगदी शेवटच्या 9 मुवमेंटला सेट फलंदाज. आता मात्र तंबूच्या आशयाला जात असताना बिग फिश डाऊन, अजून एक मोठा धक्का बसतोय बॅटिंग करत असताना टीम बी एम गणेशवाडी या संघाला. अगदी ज्या खेळाडूने पहिले अगदी चांगल्या प्रकारची कामगिरी केली, सेन्सिबल क्रिकेट खेळलं, एज्युकेशनल क्रिकेट त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालं, तोच खेळाडू अगदी ऐन मुवमेंटला शेवटच्या षटकामध्ये ज्याची अपेक्षा होती की तो मोठा फटके मारेल, धावा एक्झिक्यूट करेल, तोच खेळाडू आता मात्र मैदानाच्या बाहेर जातो आहे. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल, जाऊन पोहोचेल 25 आकड्यावरती. चेंडूंचा विचार केला तर चेंडू देखील आपल्याला 2 पाहायला मिळतील. 4 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगली क्रीडा स्पर्धा, 24 वर्ष परंपरेचे, 24 वर्ष अभिमानाचे, 24 वर्ष स्वाभिमानाचे, 24 वर्ष कर्तृत्वाचे, 24 वर्ष नेतृत्वाचे, 24 वर्ष प्रतिमेचे, 24 वर्ष प्रतिभेचे, 24 वर्ष प्रतिष्ठेचे आणि 24 वर्ष क्रिकेटचे.
मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो. इथे फक्त हलक्या हाताने प्लेस केलं आहे पॉइंटचे फिल्डर. जोपर्यंत स्वीपर कवर क्षेत्रामध्ये जातील तोपर्यंत एक धाव झाली आहे कंप्लीट. एका धावीच्या साथीने धावफलकावरती धावा आपल्याला 26-26 पाहायला मिळेल. चेंडूचा विचार केला, चेंडू झाले 3-3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. मैदानावरती पाहायला मिळतोय स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. राजा भव्य प्रजेला खुश करू शकेल का? मैदानावरती मिस टाइम स्ट्रोक, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचे फिल्डर डाऊन द बॉल आले मैदानावरती. सेकंड अटेम्प्ट मध्ये कॅच झाली आहे ड्रॉप आणि धरणीला दान. तोपर्यंत मैदानावरती एक धाव जी मात्र होत असताना कंप्लीट टीमची टोटल धावफलकावरती 27-27 जावा ज्या मात्र धाव व फलकावर आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज सय्यर असतील गोलंदाजी ट्रॅकवर, पाहूया कशा प्रकारे कामगिरी केली जाईल. मैदानावरती आडव्या पट्ट्याने लाजवाब स्ट्रोक पाहायला मिळतोय. डीपमध्ये मिड विकेट असतील मात्र फक्त बनतील दर्शक. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चेंडू नव्हता खास आणि फलंदाजाने दाखवली या चेंडूवरती आपली क्लास. गेंदबाजने दिया मौका, बल्लेबाजने मारा बाहेर तरी चौका. चार धावांसाठी गुड शॉट आपल्याला पाहायला मिळतोय. वाघोबा स्पोर्ट्स शहापूर संघ चला विनंती असेल आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचं. ज्यावे सुख करायचा प्रयत्न जरूर होता. फाइनली गोशांकित क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगल झाली 8 आणि टीमची टोटल 4 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झालाय. प्रथमतः बॅटिंग करत असताना बी एम गणेशवाडी संघाची आपल्याला पाहायला मिळतीय जाऊन पोचली आहे ती मात्र 32-32 या आकड्यावरती. 33 धावांचं लक्ष मैदानावरती सेट करण्यात आलेलं आहे. चला आपण मॅचच्या दिशेला बळूया जिथे 33 धावांचं लक्ष मैदानावरती सेट करण्यात आलेलं आहे. 33 टार्गेट मैदानावरती असेल सेट. पाहूया कशाप्रकारे 33 धावा चेस केल्या जातील की डिफेंड. धावतं वर्णन ऐकण्यासाठी मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक वेल्वेट व्हॉइस ऑफ पल्ल्यानी. शहापूरचा गोड आवाज जो आवाज सातत्याने तुम्हाला शहापूर नगरीमध्ये, शहापूरच्या बाहेर मुरबाड नगरीमध्ये, कल्याण ग्रामीणमध्ये, बदलापूरमध्ये ऐकायला मिळतं. असे पहाडी आवाजाचे गोड समालोचक आदरणीय आमचे गुरुवर्य, आमचे लाडके आदरणीय सन्माननीय सोमनाथजी खाडे सरांचा आवाज खेळाच्या पुढच्या सत्रामध्ये आपण ऐकणार. जिथे 24 चेंडू 33 धावांचं लक्ष असेल ते म्हणजे टीम साईनगर चेरपुली या संघाला. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. धन्यवाद, थँक्यू सो मच प्रसन्नजी, ज्यांचा आवाज मित्रांनो या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पहिल्या दिवसापासून ऐकतोय.
कल्याण ग्रामीणचा एक गोड आवाज, गोड गोड गळा आणि दर्जेदार समालोचन मराठीमधून आपल्याला ऐकायला मिळतंय. प्रसन्नजी आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत, आभार आम्ही व्यक्त करतोय. सामन्याला सुरुवात होत आहे. 33 धावांचं लक्ष घेऊन सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये साईनगर चिरपोली संघासाठी फलंदाज मैदानावरती सज्ज होत आहेत. एका बाजूने जयेश आणि त्याला साथ देत असताना बॅट्समन नन्नू, अष्टपैलू खेळाडू, साईनगर चिरपोली संघासाठी सुरुवात करतोय. गोलंदाज गोलंदाजी मार्गवरती प्रकाश, पहिला चेंडू. प्रकाशचा हा पहिला चेंडू आउटसाइड द ऑप्शन, जास्त बाहेर. पहिल्या चेंडूवरती दंडित केलं जातंय. हेमंतजी तावडे सरांना संधी मिळतीये, सांगतायत व्हाईट बॉल. अवांतरची धाव धावफलकावरती जोडली जाईल आणि एका धावेच्या मदतीनं धावफलकाला या ठिकाणी सुरुवात होते. साईनगर चिरपोली विपक्ष बी एम गणेशवाडी या दोन संघांच्या दरम्यान हा महामुकाबला. 33 धावांचं लक्ष आहे. गोलंदाज तयार. प्रकाशचा हा चेंडू नन्नूसाठी, यावेळेस पहा वाईडिश लॉन्ग ऑफला फटका चांगला पाहायला मिळतोय. फिल्डर सीमारेषेवरती चेंडूला अडवतोय. एक सिंगल धाव कंप्लीट करतायत. फटका चांगला होता मात्र आपण पाहिला असेल तर थोडंसं गॅप सिलेक्शन पाहायला मिळालं नाही. या अनुषंगानं एकच धाव या चेंडूवरती मिळेल. एका धावेच्या मदतीनं धावफलकावरती जर आपण पाहिलं तर पाहायला मिळत आहेत दोन धावा. गोलंदाज प्रकाश स्ट्राईक रोटेट. जयेशसाठी हा चेंडू, यावेळेस शॉर्ट पिच चेंडू पुल करतोय. फिल्डर अचूक जागेवरती आहे. सुंदर झेल टिपला जाईल. पहिला गडी बाद होईल संघ चिरपोलीचा आणि पहिला फलंदाज तंबूच्या आश्रयाला जाताना पाहायला मिळेल. जयेश तंबूत परत. साईनगर चिरपोली संघाला लागलेला पहिला धक्का. फलंदाज जयेश बाद होतोय. पहिला फलंदाज तंबूच्या आश्रयाला जाताना पाहायला मिळतोय. धावफलकावरती आहे दोन धावा. एक गडी बाद, दोन धावा स्कोरकार्डवरती. धर्मवीरी चषक 2024 आपण आहोत. स्पर्धेचा आजचा तिसरा दिवस सुरुवात झालाय आणि सुरुवातीलाच आपण पाहताय दर्जेदार संघ खेळतायत. शहापूर नगरीच्या टीम मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतायत. एका बाजूने खेळतायत बी एम गणेशवाडी आणि त्यांच्या विरोधात फाईट देत असताना साईनगर चिरपोली हे दोन संघ मैदानावर. या चेंडूवरती सुद्धा एक सिंगल धावेचं योगदान येईल. चेंडू चांगला पाहायला मिळाला. बॅटची एज आणि त्यानंतर डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जातोय एका धावेसाठी. सिंगल एका धावेच्या मदतीनं धावफलक पुढे सर्केल जाऊन पोहोचलं ते पाहायला मिळेल. 3 या धावासंख्येवरती, 3 ऑन द बोर्ड. 3 धावा धावफलकावरती. षटक पहिलं चालू आहे. 33 धावांचं लक्ष आहे आणि या लक्ष्याचा पाठलाग करत असताना संघ साईनगर चिरपोली मैदानाच्या आतमध्ये खेळतायत. स्ट्राईक रोटेट. यावेळेस नन्नूकडं स्ट्राईक येते. नन्नूसाठी हा फुलर लेनचा चेंडू ऑनसाईडला खेळतोय. मिडविकेटवरनं फिल्डर सीमारेषेवरनं वेगानं चेंडूवरती येतोय. पकडेल फेकेल. एक सिंगल धावेची मदत. शांत ठेवतायत, मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवतायत. निश्चितच स्पर्धेचा आजचा तिसरा दिवस या ठिकाणी पार पडतोय. सामना क्रमांक 2 मैदानावरती संघ पाहायला मिळतायत. बी एम गणेशवाडी आणि साईनगर चिरपोली. राईट अमोर द विकेटनं प्रकाश स्ट्राईक एंडवरती. पराग. परागसाठी हा चेंडू आहे. हलक्या हातानं पुल करतोय. पॉवरफुल फटका. मनगटी ताकदीचा पुरेपूर वापर करत असताना जबरदस्त बेमिसाल टायमिंग पाहायला मिळालं. चेंडू सीमारेषेच्या बाहेर भिरकावलाय. षटकार. सुंदर फटका पाहायला मिळाला. अप्रतिम. फोरआर्मचा पुरेपूर वापर करत असताना परागनं मात्र हा जबरदस्त फटका खेचलेला आपल्याला पाहायला मिळाला. निश्चितच चेंडूचा टप्पा जर आपण पाहिला तर फलंदाजाच्या रडारपासून दूर होता. पुल करण्यासाठी सुद्धा चेंडू अगदी शरीराच्या जवळ नव्हता मात्र चेंडूवरती मनगटी ताकदीनं दिलेला तडाखा जर आपण पाहिला असेल एक दर्जेदार फटका आपल्याला पाहायला मिळतोय. अलीकडच्या काळात इम्प्रोवाइज केलेले भरपूर फटके आपल्याला मैदानात पाहायला मिळत असतात. निश्चितच परागच्या बॅटमधनं आलेला हा 6 धावांचा फटका साईनगर चिरपोली संघासाठी. इथून 6 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. 10 धावा, 10 ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. एका गड्याच्या मोबदल्यात 10 धावा धावफलकावरती. पराग स्ट्राईक एंडवरती.
प्रकाशचा हा चेंडू यावेळेस गुणवत्ता पाहिली जाईल. पंच आमच्याकडे वळतायत, सांगतायत वाईट बॉल. अवांतरची खून करत असताना एका धावेची मदत पुन्हा एकदा स्कोअर कार्डला केली जाईल. स्कोअर कार्डवरती जर आपण पाहिलं तर 11 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 33 धावांचं लक्ष आहे. लक्ष्याचा पाठलाग करत असताना साईनगर चेरपोली संघ मैदानावरती खेळतोय. या चेंडूवरती सुद्धा आक्रमण चढवलंय, प्रॉपर टायमिंग. यावेळेस ताकदीचा वापर पुरेपूर करत असताना लॉंग ऑफला बीट करतोय. चेंडू सरळ समालोचन कक्षाच्या वरती, 6 धावांसाठी येतोय. दर्जेदार फटकेबाजी, षटकार. सुरुवात सुंदर झाली होती आपण पाहिलं असेल तर गोलंदाजी करत असताना प्रकाशची. सुरुवातीलाच विकेट सुद्धा मिळाली होती, त्यानंतर परागनं केलेलं आक्रमण आपण पाहत असाल. दोन षटकार त्याच्या बॅटमधनं येत आहेत. धावफलकावरती तब्बल 17 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. खाडे विद्यालयाचं ऐतिहासिक मैदान, हरिओम मित्रमंडळ शहापूर आयोजित धर्मवीर चषक 2024 हा क्रिकेटचा रणसंग्राम स्पर्धेचा आजचा तिसरा दिवस डामडौलामध्ये पार पडत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. निश्चितच गेली 3 दिवस क्रिकेटचा रणसंग्राम आपल्याला अनुभवायला मिळाला. कालची रात्र जर आपण पाहिली असेल तर मध्यरात्रीला तुंबळ युद्ध मैदानावरती झुंज पाहायला मिळाली. एका बाजूनं मोरिया स्पोर्ट्स धामणी आणि दुसऱ्या बाजूनं ताकद लावताना पाहायला मिळाले इन्शा स्पोर्ट्स शिरोळ. काटेकी टक्कर रात्रीच्या मॅचमध्ये आपण पाहिली असेल. धर्मवीरचा प्रत्येक सामना मित्रांनो ऐतिहासिक असतो. या मैदानावरती खेळण्याचं प्रत्येक ग्रामीण खेळाडूचं स्वप्न असतं आणि या स्वप्नांना खऱ्या अर्थानं मूर्त स्वरूप देण्याचं काम विजयभाई भगत आणि हरिओम मित्रमंडळ शहापूर यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. स्पर्धा आपल्याला बघायला मिळतीय धर्मवीर चषक 2024. धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आठवणींना उजाळा देणारी ही स्पर्धा आणि तब्बल 24वं हे गौरवशाली पर्व आपल्याला पाहायला मिळतं. पुढच्या वर्षामध्ये आपण पाहिलं तर 25व्या वर्षामध्ये पदार्पण करेल. डे नाईट फॉर्मॅटमध्ये हा सोहळा खेळवला जातो. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळतोय. दूरवरनं फिल्डर येत आहेत, दर्जेदार फिल्डिंगचं प्रात्यक्षिक पकडलं फेकतायत. आणि दरम्यान जर आपण पाहाल तर एक सिंगल धाव धावफलकावरती जोडली जाईल, मात्र या फटक्याचं कौतुक केलं जाईल. प्रॉपर टायमिंग फटका होता, गॅप सिलेक्शन सुद्धा होतं, मात्र फिल्डरनं काय जबरदस्त मेहनत मैदानावरती केली. दूरवरनं येऊन चेंडूला अडवलं, फेकलं, केवळ एकच धाव खर्च करत असताना संघासाठी 3 धावा वाचवतोय. धावा वाचवणं गरजेचं आहे. तब्बल सुरुवातीलाच आपण पाहिलं असेल तर धावफलकावरती 19 धावा लावतायत. एक सिंगल येईल, 20 धावांवरती स्कोअर कार्ड जाऊन पोहोचतंय. षटक पहिलं संपलं त्यावेळेस 17 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. प्रकाशचं महागडं षटक, त्यानंतर षटक क्रमांक 2 सुरुवात केली. गोलंदाजी मार्कवरती अमित. अमितच्या पहिल्या 3 चेंडूंवरती 3 सिंगल येत आहेत. आता मात्र नन्नूला पण माहिती आहे, परागला सुद्धा माहिती आहे, सिंगल डबल जरी येत राहिलं तरी सामना आपल्या खिशामध्ये आरामशीर येतोय. या अनुषंगानं सामना मैदानाच्या आतमध्ये खेळतायत. हलक्या हातानं सिंगल कंप्लीट करत असताना पाहायला मिळत आहेत. एकमेकांवरती विश्वास दाखवत असताना स्ट्राईक रोटेशन करतायत. यावेळेस पहा, हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता, फिल्डरला बीट करतोय. झेल पकडू की चेंडू आडवू, द्विधा मनस्थितीमध्ये फिल्डर पाहायला मिळाला. एक टप्पा खाल्ल्यानंतर चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. चेरपोली संघासाठी आलेला हा दमदार चौकार. साईनगर चेरपोली विजयाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत आहेत, विजयाच्या समीप जाण्याचा प्रयत्न करत आहेत. स्कोर कार्ड बर 24 धावा. यावेळेस पहा फटका चांगला आहे, एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्रीवरती फिल्डर, खराब फिल्डिंग आणि या चुकीला माफी नाही. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. विजयाच्या अजून समीप जात असताना संघ साईनगर चेरपोली संघासाठी ठोकलेला हा दमदार चौकार. यावेळेस पहा फटका खेचतोय पुन्हा एकदा, मात्र यावेळेस फसलेला फटका. फिल्डर त्या ठिकाणी बरोबर जागेवरती आहे. सुंदर झेल टिपला जाईल, माघारी पाठवलं जाईल, मात्र परागनं आपलं काम या ठिकाणी पूर्ण केलंय. चांगली बॅटिंग केली.
दोन षटक संपली धावफलकावरती पाहायला मिळतात 28 धावा, 5 धावांचं लक्ष्य अजून पार करायचंय, 33 धावांपर्यंत पोहोचायचंय. पहिल्या दोन षटकांमध्ये जर आपण पाहिलं तर 14.00 ची सरासरी आणि दर्जेदार सुरुवात आपल्या संघासाठी करत असताना दोनही फलंदाज पाहायला मिळाले. सुरुवातीला आपण पाहिलं असेल पराग, ज्याच्या बॅटमधनं जबरदस्त फटकेबाजी, बाद जरूर झालाय मात्र काम फत्ते करून आलाय. यावेळेस पहा नन्नू हलक्या हाताने खेळतोय, अष्टपैलू खेळाडू आहे, व्यवसायिक क्रिकेटमध्ये सुद्धा आपल्या नावाची छाप सोडताना पाहायला मिळतोय. माइंड गेम खेळण्यासाठी पटाईत असणारा हा खेळाडू साईनगर चिरपोली संघासाठी पुन्हा एकदा 2 धावा घेतोय, धावफलकावरती जोडल्या जात आहेत. एकंदरीत जर आपण पाहिलं तर स्कोअर कार्डवरती 30 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत, 33 लक्ष. षटक क्रमांक 3 सुरुवात करतोय गोलंदाज, गोलंदाजीसाठी राजा, पहिल्या चेंडूवर 2 धावा नन्नूसाठी. पुन्हा एकदा नन्नू पहा शांत डोक्यानं, डोक्यावरती बर्फ ठेवून खेळतोय, हलक्या हातानं प्लेस केलं, सिंगल कम्प्लीट. निश्चितच सुईनं जर काम होत असेल तर तलवार का चालवायची मित्रांनो. मैदानावरती सिंगल घेतोय, एका धावेच्या मदतीनं धावफलकाला पुढं सरकवतोय. विजयाच्या समीप जात असताना 31 धावा धावफलकावरती, 2 धावांची आवश्यकता विजयासाठी. विजयाच्या अगदी जवळ जात आहेत टीम साईनगर चिरपोली. या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न, जागेवरनं कुठल्याही प्रकारचं फुटवर्क नव्हतं, चेंडूवरती नजर नव्हती, दर्जेदार चेंडू सरळ विकेटकीपरनं कलेक्ट केलाय, कुठल्याही प्रकारची धाव नाही. सुंदर चाललेला हा क्रिकेटचा रणसंग्राम, शांतपणे चाललेलं क्रिकेट. निश्चितच चारही बाजूला जिथं जिथं जागा मिळेल, सावली मिळेल, तिथे तिथं लाडके प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या सामन्याचा आनंद घेत आहेत. पहा चेंडू जातोय सीमारेषेच्या जवळ, स्कोर इज लेवल. एका धावेची आवश्यकता विजयासाठी, विजय लवकरात लवकर संपादन करत असताना पाहायला मिळत आहेत. विजयाच्या अगदी जवळ जात आहेत, स्कोर इज लेबल, एका धावेची आवश्यकता. तिसरं षटक चालू आहे आणि बॉडी लँग्वेज जर आपण पाहत असाल तर अगदी पॉझिटिव्ह. स्ट्राईक एंडवरती नन्नूला आपण पाहत असाल, उजव्या हाताचा फलंदाज, अष्टपैलू खेळाडू. आणि या चेंडूवरती मिस टायमिंग स्ट्रोक गरज होती का, मात्र हा झेलसुद्धा ड्रॉप आणि सामना जिंकतायत साईनगर चेरपोली. हार्दिक हार्दिक अभिनंदन. वाघोबा शहापूर संघ आपला निर्णय आम्हाला कळवा, वाघोबा शहापूर संघ आपणास विनंती आहे, आपण लगेच निर्णय कळवा